नमस्कार, मी शारदा। तुमचं सर्वांचं स्वागत आहे शारदा मराठी व्लॉगरमध्ये। तर सकाळचे 7 वाजले आणि दीदीची आधीची सकाळी 7 वाजता शाळा असल्यामुळे ते शाळेत चालले मुलं। आणि बाहेर बघा, खूप सारं धुकं पडलं आहे। 10 फुटावर माणूस असलं ते सुद्धा दिसणार नाही एवढं धुकं पडलेलं आहे। आणि इथे झाडं पण मस्त असे हिरवेगार आज दिसत आहे। असं वाटतं कुल्लू मनालीला वगैरेच फिरायला गेलं आहे बाहेरचं वातावरण बघून। तर इथे दीदी आणि आधी दूध बिस्किट खाऊन गेले शाळेमध्ये। आणि इथे बघा, माझं बाहेरचं वातावरण पण मला मस्त असं दिसतंय। आणि मी किचनमध्ये आहे, तर आता इथे आवरून घेणार आहे आणि लगेच बाकीचे कामं करून घेणार आहे। तर काल गुरुवार असल्यामुळे इथे मी देवीची पूजा मांडली होती, तर आता ती पण उचलायची आहे। आता ती उचलून घेणार आहे नैवेद्य वगैरे आरती घेऊन, आणि नैवेद्य दाखवल्यानंतर पूजा उचलून घेणार आहे। तर आता इथे मी मला चहा ठेवणार आहे आणि लगेच रात्री घासलेले भांडे पण लावून घेणार आहे। सर्वच भांडे लगेच लावणार आहे। चहा झाल्यानंतर लगेच मी देवपूजा करून घेणार आहे सकाळची। तर सर्व मैत्रिणींना गुड मॉर्निंग। आणि आत्ताच माझी देवपूजा पण झाली आहे। आता बाकीचे राहिलेले कामं मी लगेच करून घेणार आहे। अजून हॉल वगैरे साफ करायचं आहे, सोपा व्यवस्थित करून घ्यायचं आहे, तर ते पण लगेच करणार आहे। आणि त्यानंतर स्वयंपाकाची वगैरे तयारी करणार आहे। तर बाकीचे खूप सारे कामं तर झाले। आणि अजून पण आमच्या इकडे खूप असं धुकं पडलेलं आहे बाहेर। अजून धुकंच आहे, तर बाहेरचं काही दिसत पण नाही जास्त। तर मी आता चला लगेच सोपा वगैरे आवरून घेणार आणि हॉल झाडायचं राहिलं आहे। आणि हो, देवपूजा करायच्या आधी मी देवखुली झाडून घेतलेली आहे आणि त्यानंतरच मी देवपूजा करते। तर ती खुली झाडलेली, आता बाकीचं झाडून घेणार आहे। तर आत्ता लगेच मी सोफा वगैरे व्यवस्थित करून घेणार आहे। आणि आज काही कुशन बदलवणार नाही सोफ्याचे कवर वगैरे, कारण परवाच मी बदलवले यासाठी। आणि सोफा घरातला व्यवस्थित असला का खूप सारं काम आवरलेलं दिसतं। तर आता सोफा वगैरे साफ करून झालेला आहे। आणि मी नेहमी स्वच्छता ही हॉलपासूनच सुरुवात करते, कारण हॉल व्यवस्थित साफसफाई केलेला असला का घर पण मस्त असं दिसतंय। तर आता लगेच फर्निचर वगैरे पुसून घेणार आहे, टीव्ही युनिट वगैरे, लगेच टीव्ही युनिटचे कॉर्नर वगैरे, काचा सगळं मी पुसून घेणार आहे, कारण ही दररोजचीच माझी साफसफाई असते। धूळ वगैरे मी कधीच घरामध्ये ठेवत नाही, फर्निचर वगैरे दररोज हे सामान मी पुसून काढते। आणि आता तर तुम्हाला माहितीच आहे, कारण घराचं काम चालू आहे यासाठी खूप बाहेरून सिमेंटची धूळ वगैरे येतच असते, पण तरी पण मी तेवढी स्वच्छता पहिल्यासारखी नेहमीसारखी ती ठेवतेच। तर काल मी हिरवे मूग भिजत घातले होते आणि त्याला बघा मस्त असे मोड आले, एकदम मस्त छान असे मोड आले। आणि ह्या स्प्राऊटमध्ये ठेवले होते तर मस्त मोड पण छान आले। त्याला आता मी याची उसळ बनवणार आहे। तरी ते आता हिरव्या मुगाची मी उसळ बनवणार आहे, कारण हिरवे मूग हे थंडीमध्ये शरीराला पण आपले चांगले असतात। आता इथे मी ते व्यवस्थित आधी निवडून वगैरे घेतले आहे। आणि आता मी हे पाण्यामध्ये स्वच्छ असे धुवून घेणार आहे। थोडं कोमट पाणी पण घेतलं होतं धुवायला, तर आता ते दोन पाण्याने व्यवस्थित धुवून घेणार आहे। तर आता इथे निथळत ठेवणार आहे, म्हणजे संपूर्ण पाणी त्यामधलं निघून जाईल। तर आता मी इथे कुकरलाच लावणार आहे, कारण कढईत व्हायला वेळ लागेल आणि मला सकाळची जरा घाई गडबड पण असते। तर आता इथे मी तेल टाकलं आहे, त्यानंतर लसूण टाकलं आहे। लसूण परतवून झाल्यानंतर लगेच कांदा टाकणार आहे, दोन मोठे कांदे चिरलेले ते टाकून घेणार आहे आणि मस्त असं परतून घेणार आहे, कारण सकाळी खूप अशी गडबड असते माझ्याकडे। बाहेर काम चालू तर त्यांना पण मजुरांना चहा वगैरे द्यायला लागतो, घरातलं मुलांचं बघायला लागतं, सकाळी सकाळी यांना पण ऑफिसला जायला लागतं, सर्वच कामांचा लोड माझ्या एकटीवरच पडतो यासाठी। तरी ते लसूण आणि कांदा परतून झाला आहे, मी जिरे टाकून घेणार आहे, त्यानंतर लगेच लाल तिखट टाकून घेणार आहे, आपल्याला पाहिजेल तेवढं कमी जास्त तिखट। आणि थोडा मसाला टाकणार आहे, हळदी पावडर टाकून घेणार आहे,
आणि संपूर्ण मसाले मी आता हलवून घेणार आहे. धना पावडर पण टाकली आहे आणि माझ्याकडे सांबर मसाला होता तो पण टाकलाय, कारण सांबर मसाला मस्त असा लागतो, यासाठी मी तो पण टाकणार आहे. आणि कढीपत्ता बघा, बागेतूनच मस्त असा ताजा कढीपत्ता आणून तो पण धुतलेला आहे आणि तो टाकून घेणार आहे. तरी ते मी दिवाळीला चकलीची भाजणी बनवली होती तर ते पीठ थोडं टाकून घेणार आहे. याच्याने मस्त असा उसळीला घट्टपणा पण येतो तर ते टाकलं आहे थोडंसं, एक चमचा. आणि मी सांबार मसाल्याची रेसिपी पण तुम्हाला लवकरच दाखवणार आहे. तर आता इथे कुकरला मी झाकण लावून आणि 2 शिट्ट्या होऊ देणार आहे. आणि इथे बघा, किचनवर खूप सारा पसारा पण पडला आहे, आता लगेच हातासरशी तो पण आवरून घेणार आहे. जेस त्या ठिकाणी जेस ती वस्तू ठेवून देणार आहे, मिठाचं म्हणा, मसाल्याचा डब्बा म्हणा, जे हवा वरते आहे ते. तर म्हणजे आपल्याला पण कामाचा लोड पडत नाही, कारण कोणतंही काम आपल्यालाच करायला लागतं, कधी ना कधी आपणच करतो. यासाठी हातासरशी जागची वस्तू जागी ठेवली म्हणजे आपल्याला पण बरं असतं आणि आपलं काम पण आवरल्यासारखं असतं. तर इथे बघा, मी मिरची मसाल्याचे डब्बे लगेच जागेवर ठेवून दिले. आताच मी हिरव्या मुगाची उसळ पण टाकली आणि भात पण घातलाय. आणि आता बाहेर मजूर आले तर त्यांना चहा पण ठेवायचा आहे. तर थोडं मी तुम्हाला दाखवणार आहे आज काय काम चालू आहे ते. आणि हो, मी एक व्हिडिओ बनवून ठेवलाय पूर्ण, म्हणजे खड्डे खोदण्यापासून तर आत्तापर्यंत काय काम झालं आहे त्याचा, तर तो पण व्हिडिओ मी तुम्हाला लवकरच शेअर करेल. आणि मी आता तुम्हाला बाहेरचं पण दाखवते काय काम करता येते. तर चला, आणि काम कुठपर्यंत आलं आहे ते पण दाखवणार आहे. तर इथे बघा, बाहेर मजूर पण आले कामावरती आणि आता माल कालवायचं काम चालू आहे त्यांचं. आता भिंतींचं काम सुरू झालेलं आहे, खिडक्यांपर्यंत आले भिंती आणि आज 7 फुटापर्यंत करायच्या आहेत. तर बाहेर काम चालू आहे तर खरंच बरं वाटतंय. तर मी बी सतत आत बाहेर करत असते तर माझं पण काम जरा उशीरच घरातलं होतं, कारण शक्यतो जास्त मी बाहेर लक्ष देत असते काय चाललंय, कुठपर्यंत चाललंय, जरा मला पण आनंद होतो बघण्याचा. तर यासाठी मी पण सतत शक्यतो बाहेरच असते, घरात आणि बाहेर. घरात बाहेर हे करता करता माझा स्वयंपाक म्हणा किंवा घरातले कामं म्हणा खूप लेट असे होतात. तर आज इथे मी तांदळाच्या भाकरी बनवणार आहे, कारण माझं गव्हाचं पीठ संपलंय यासाठी. तर आता इथे दूध आलंय तर दूध तापत ठेवलंय आणि मी नेहमी दूध गाळूनच घेते, तर गाळणीनं गाळून घेतलंय. आणि आता इथे तव्यावर गरम पाणी ठेवलंय भाकरींसाठी. गरम पाणी टाकलं का भाकरी पण मऊ अशा येतात. तर इथे पाणी टाकल्यानंतर उलटणीने पीठ हलवून घेतलंय, मस्त असं मिक्स करून घेतलंय गरम पाण्यामध्ये. आणि त्यातच इथे लगेच केंटवाले आले, त्याची वायर तुटलेली यासाठी तर त्यांनी ती वायर पण बसून दिली, म्हणजे आता ते पण चालू झालं, मग मला बाहेरून पाणी आणायची गरज नाही यासाठी. तर इथे तर माझ्याकडे घरात गिरणी असताना माझं पीठ संपलं आहे, तेच पीठ बाहेरून दळून आणायचं असतं तर मी पटकन जाऊन दळून आणलं असतं. तर आता आज दळण दळायचंच 4 वाजता. आता हे बघा, मी इथे भाकरी करून घेणार आहे आणि गरम पाण्यात खूप अशा मऊ लुसलुशीत भाकरी येतात. तर बघा, मी परातीत थापटून घेतली आहे भाकर आणि आता वरतून पाणी लावणार आहे. आणि मला भाकरी मस्त अशा येतात, तांदळाच्या म्हणा किंवा नागलीच्या म्हणा, बाजरीच्या, ज्वारीच्या. तिकडे माझं दूध पण तापलं आहे आणि मध्ये पण एक भाजी होते लहान शेगडीवर. तर सगळेच कामं एकदम होत आहे आणि सगळीकडे लक्ष द्यायचं. तर एक साईडनं मस्त अशी भाकर भाजून घेतली आणि दुसरी साईड ही गॅसवर भाजणार आहे. तर बघा, मस्त भाकरी पण फुगलेली आहे आणि छान अशा भाकरी होतात. बघा, मस्त भाकरी झाली आहे. तर इथे माझा स्वयंपाक संपूर्ण झालेला आहे आणि इथे बघा, किचनवर खूप सारा पसारा पडलेला आहे. तर आत्ता हे भांडे वगैरे म्हणजे स्वयंपाक काढून ठेवणार आणि त्यानंतर भांडे घासणार.
पण आता चहा ठेवला आहे दादांना आणि यांना, आता यांना पण ऑफिसमध्ये जायचं आहे, तर आता इथे मी स्वयंपाक काढून ठेवणार आहे आणि इथे बेसिंगमध्ये बाकी भांडे ठेवले आहेत, आता हे भांडे वगैरे घासून घेणार आहे. त्यानंतर मला तूप पण बनवायचं आहे, पण लाईट नसल्यामुळं लाईट आल्यानंतर मी तूप बनवेल, कारण तूप मी मिक्सरमध्येच फिरवून घेते मलई, त्यासाठी मी लाईट आल्यावर बनवणार आहे. तरी ते आता डायनिंग टेबल व्यवस्थित स्वच्छ करून घेणार आहे, कारण पहिला एक नंबर डायनिंग टेबल स्वच्छ करून घेतलं का म्हणजे बाकीचं काही सामान वगैरे त्याच्यावर स्वयंपाक वगैरे ठेवायला, तर आधी तो स्वच्छ करून घेणार आहे आणि लगेच फ्रीज पण स्वच्छ करणार बाहेरून. तर इथे माझा डायनिंग पण स्वच्छ करून झालेला आहे आणि अर्धा किचन पण साफ केला आणि आता इथे बेसिंगमध्ये भांडे येते घासणार आहे. स्वयंपाक वगैरे काढून ठेवला आहे, अजून आमचे जेवण पण बाकी आहे, मग जेवायच्या वेळेस थोडेच भांडे राहतील, तर आता मी भांडे घासून घेणार आहे. आणि लाईट गेली आहे तर मला मशीन लावायचं आहे कपड्यांचं, पण लाईट गेली आहे त्यासाठी मी आता थोड्या वेळाने मशीन लावणार आहे लाईट आल्यानंतर. आता भांडे घासून घेते, तर आता इथे मी भांडे पण घासायला घेतले आहे आणि माझ्याकडे हे लिक्विड आहे, तर एकदम मस्त असे भांडे निघतात, तेलकटपणा वगैरे भांड्यांना बिलकुल राहत नाही, एकदम नवीनवाणी भांडे वाटतात, तर छान असे भांडे निघतात. आणि हो, तुमच्या सर्वांच्या मस्त अशा कमेंट येतात ना मला, तर त्या वाचून खूप असा आनंद होतो आणि सर्व व्हिडिओंना छान छान कमेंट असतात आणि मला पण बरं वाटतं, त्यामुळं मला दुसरे व्हिडिओ काढायला पण जरा उत्साह येतो. तर सर्व ताई मैत्रिणी आणि भाऊंचे मी आभार मानते, तुमच्या सर्वांच्या कमेंट छान येतात यासाठी आणि असंच मला प्रोत्साहन देत राहा, त्यामुळे मी तुम व्हिडिओ पण नवीन नवीन छान असे बनवत जाईल. तर फ्रीजची टूर पण लवकरच येणार आहे आणि मी फ्रीज कसा ऑर्गनाईज करते ते पण तुमच्यासोबत शेअर करणार आहे, कसं फ्रीजची मांडणी वगैरे कशी व्यवस्थित, वस्तू कोणती वस्तू कुठे ठेवणे वगैरे ते सर्व मी तुम्हाला दाखवणार आहे. तर इथे माझे भांडे पण घासून झाले आणि किचन पण व्यवस्थित घासून वगैरे झालं आहे. आणि काय असतं आहे, इथे बाहेर काम चालू असल्यामुळे सतत धूळ घरात येतात, ते सिमेंटची रीतीची वगैरे, तर मग मी खिडक्या पण बंदच ठेवते आणि ते एक जास्तच काम मला वाढलं आहे धुळीचं, सतत साफसफाई झाडझटक चालूच आहे माझी. आणि किचनच्या शेजारीच काम चालू आहे यासाठी. तर आज खूप सारं काम चालू आहे आणि आज खूप सारे मजूर आहे, मिस्त्री आहे, त्याच्यामुळे आज भरपूर काम जास्त झालेलं आहे. आता 11:30 वाजले आणि माझं संपूर्ण घरातले कामं पण आवरले आणि अचानक जी मुलगी माझ्याकडे काम करते तिचा मला फोन आला होता का आज तिच्या घरी काहीतरी प्रॉब्लेम झाला आहे, तर ती फरची पुसायला आणि कपडे धुवायला येणार नाही, तर यासाठी आता मी मशीनला कपडे टाकून देणार आहे. आणि लाईट पण नाही, पण मशीनमध्ये ठेवणार आहे म्हणजे लाईट आले का कपडे पण धुवून होतील. आणि आता मी कपडे मशीनला लावणार आणि फरची पुसणार. तर 11:30 खूप असे माझे कामं पण आवरले आणि आता मी मशीनला कपडे लावून देणार, मुलांना जेवायला देणार, ते पण शाळेतून आले, दीदी तर क्लासला पण गेली आणि आधी आहे, तर मी आता त्याला पण जेवायला देणार, दादांना पण देणार आणि बाकीचे कामं करून घेणार आहे. तरी ते मी मशीनमध्ये कपडे ठेवणारच होते, तर तितक्यात लाईट पण आली आहे, तर लगेच आता कपडेच लावून देणार आहे मशीनला, म्हणजे इकडे माझे मशीनला कपडे पण होतील आणि दुसरीकडे बाकीचे कामं पण होतील. तर लगेच इथे बाल्कनी पण झाडून घेणार आहे, कारण खूप सिमेंट येत राहतं, तर यासाठी
दिवसभरात 2-4 वेळेस झाडून काढते। तर इथे मी तूप बनवायला घेणार आहे आणि ही मलई मी कालच बाहेर काढून ठेवली होती। तर आता इथे मी मिक्सरचं 2 नंबरचं भांडं घेतलं आहे आणि यामध्ये मी मलई बनवणार आहे आता। तर इथे बघा मस्त असा लोण्याचा गोळा तयार झालेला आहे आणि हे पाणी आहे ना मी सर्व पाणी झाडांना नेऊन बाहेर घालणार आहे तुपाचं पाणी, त्याच्याने आपले झाडं पण मस्त असे होतात। तर हे बघा एवढा लोण्याचा गोळा तयार झालेला आहे आणि हे पाणी मी बाहेर झाडांना नेऊन ओतणार आहे। थोडं थोडं सर्वच झाडांना घालणार आहे। तर इथे तुपाच्या हात लागून लागून मिक्सर पण खराब झाला होता, तर तो पण स्वच्छ करून झाला आहे आणि इथं आपलं तूप पण होत आहे। कारण हे पाणी नेहमी झाडांनाच टाकायचं, कारण ओतून देण्यापेक्षा झाडं तरी आपले व्यवस्थित होतात। तर हे दुधाचं पाणी मी झाडांनाच टाकते आणि इथे माझे कपडे पण झाले धुवून, तर आता ते पण लगेच वाळत घालून देणार आहे। तर इथे आपलं तूप पण होत आहे आणि ते येता जाता सतत हलवत राहायचं, म्हणजे खाली ते लागणार नाही यासाठी आणि उतू पण जाणार नाही। तर इथे मस्त असं तूप पण झालं आहे आणि याच्यामध्ये मी खायचं पान टाकलं आहे, याच्याने आपल्या तुपाचा वास पण येत नाही। तर इथे बघा तुपाला डब्बा स्वच्छ असा घासून घेतला आहे आणि सर्व तूप गाळून घेणार आहे। तर बघा इथं आपलं तूप पण झालं आहे आणि मी तूप कधीच विकत घेत नाही, मी नेहमी तूप घरीच बनवते आणि डाळडा तर घरात कधीच नसतो, पण तूप पण मी घरी बनवते। तर हा होता आजचा ब्लॉग आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। लवकरच नवीन व्हिडिओ घेऊन येईल, तोपर्यंत घरी राहा आणि सुरक्षित राहा। व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।